बातमी पुण्यातून। पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांचा समावेश झाला असला तरी देखील या गावातील मूलभूत समस्यांकडे मात्र महानगरपालिकेचं साफ दुर्लक्ष आहे। वाघोली गावाचाही यामध्ये समावेश झाला असून रस्ता, कचरा, ड्रेनेज लाईनचा प्रश्न हा महानगरपालिकेने अजूनही सोडवला नाहीये, म्हणून वाघोलीतील महिला आक्रमक झाल्या असून महानगरपालिकेविरोधात आंदोलन करण्यात आलंय। वाघोली इथल्या भावडी फुलमळा रोडवर 30 ते 40 सोसायटी असून महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यानं इथं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी होतं, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांबरोबर वाहन चालकांनाही याचा मोठा त्रास होतो। सर्वांनाच या पाण्यातून कशीबशी वाट काढत पुढे जावं लागतंय। तरी परिसरातील महिला नागरिकांनी या पाण्यात उतरून आणि कागदी होड्या सोडून अनोखा आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी हातात पाट्या घेऊन महानगरपालिकेचा निषेध करत घोषणाही दिल्या आहेत। पावसाळा नसला तरी हा त्रास असतो आणि ह्या रोडला खूप सोसायटी आहेत, खूप लोकांची वर्दळ आहे, ये जा करतात लोक, त्यांना खूप त्रास होते। गाडीवाल्यांना त्रास होतोय, टू व्हीलरवाल्यांना होतोय, पायी चालणाऱ्यांना होतोय, लेकरांचं तर चालणंच बंद आहे। तर आजपर्यंत कुठल्याही या रस्त्याच्या पाण्याची दखल घेतलेली नाहीये, विल्हेवाट लावलेली नाहीये। तर मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी की आज या भावडी फुलमळा रोडचे जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे। ते धोक्यात जीव घालून त्यांचा तो प्रवास हा करत आहेत। हा पाण्याचा प्रश्न तो सोडवा, त्याप्रमाणे पुढे आणखीन रस्त्यात एवढे खड्डे आहेत की तिथे सामान्य माणूस पाणी नसताना सुद्धा चालू शकत नाही। पण हा रस्त्याचा प्रॉब्लेम खूप दिवसाचा आहे, तर हा लवकरात लवकर सोडवावा।